कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मुक्ताची ताकद मोडून काढायला हवी. काय बोलताय दादा? मुक्ताची ताकद मोडून काढायला हवी दादा. आणि तिची ताकद कशात आहे माहितीये? सारंग आणि संबळ या दोन गोष्टी तिच्यापासून दूर नेल्या की मुक्ता कोलमडून पडेल, संपून जाईल. तेव्हा रेणुका, या दोन गोष्टी तिच्यापासून दूर कशा नेता येतील याचा विचार करायला हवा. काय करायचंय ते करा, पण तिला या घरातून बाहेर काढा. आणि हो, उद्या सकाळी तिच्या या घरातली पहिली होळी, तर पहिला सण आहे. एक एक रीतिरिवाज पार करत करत या घराचा भाग होत चालली आहे. तिने एकाच ठिकाणी लावलेले तिच्या हाताचे ठसे घरातल्या प्रत्येक भिंतीवर, दारावर, खिडक्यांवर, फरशीवर, खांबांवर, छतावर आणि तुमच्या माझ्या चेहऱ्यावर उमटताना दिसत आहेत. मला नाही सहन होत आहे दादा, आता तुम्हीच करा काहीतरी. आहो, मशीन कसं लावायचं इसरलेच होते. मग गायत्रीने सांगितलं, मायन लक्षातच राहत नाही, पण आता तिने सांगितलंय तर लक्षात राहायलाच पाहिजे. पण तुम्हाला खरं सांगू का, काही कापड ना मशीन मधून धुतलीच जात नाही, त्याला चांगला हाताने घासून धुवायला पाहिजे. मी पण आता मोजके मोजके कपडे आहेत ना, ते हातानेच धुवत जाणार आहे. बस आगे ये. हे तुझे हात आहेत ना, हे खूप स्पेशल आहे. ह्या तुझ्या हातात खूप कौशल्य आहे मुक्ता. तुझ्या या हातात दोन काडे आल्या ना की मुक्ता तू संबळातून असा काही नाद बाहेर काढतेस ना, ह्या ग माणसंच काय, देवांना सुद्धा मान डोलवायला भाग पडतेस तू. हे तुझे हात आहेत ना, हे घरात बसून धुणी भांडी करण्यासाठी नाही बनले. मुक्ता तू तुझी स्वप्न पूर्ण कर. तुमची अशीच साथ असेल ना तर लवकरच पूर्ण होतील. मुक्ता माझी तुला आयुष्यभर साथ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जे ठरवले ना की आपल्या घराची संसाराची जबाबदारी घ्यायची, तर चल आपण कामाला लागू. दादांचा फोन आहे. हॅलो, हा दादा बोला. हा बर, ओके दादा, हा येतो मी. हो दादांनी बोलवलंय काम. वय, मला पण आता घराबाहेर जाऊन कामाचं बघावं लागल. येस, हॅलो सर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.